पहिले आघाडी होते, युती होते, अशी आमची पण झाली होती. आम्हाला फसवलं म्हणून आपण एकत्र आलो. मी म्हणेन ते चांगलं झालं, आमचे डोळे वेळेत उघडले. पण आधी सभा घेतली जाते आणि मग सरकार स्थापन होतं. आम्ही आधी सरकार म्हणून काम करून दाखवलंय की बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हते, शिवसेना प्रमुख गेले नव्हते, मग काय तुम्ही आणि तुमचे काका गेले होतात? बाबरी पाडल्यानंतर आजची ही महाविकास आघाडीची दुसरी सभा आहे. पहिली संभाजीनगरामध्ये झाली आणि आज आपल्या महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये म्हणजे नागपूरमध्ये होते आहे. मला जुने दिवस आठवले. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी आम्ही जे म्हणजे तेव्हा आमची आघाडी नव्हती, शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी असे समोरासमोर लढत होतो आणि एक मोठी सभा घेतली होती कस्तुरचंद पार्कवर. त्या सभेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही एक मागणी होती. आणि मला अभिमान आहे की महाविकास आघाडी सरकारचं एक नागपूरमध्ये अधिवेशन झालं आणि त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनामध्येच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त करण्याची नुसती घोषणा नाही तर करून दाखवलं. मगाशी नाना आपण उल्लेख केला आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा. आज त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या की हा पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला, जे देशभर गल्ली बोळामध्ये घराणेशाहीच्या विरुद्ध बोंबलत आहेत त्यांना एका समाजसेवा करणाऱ्या घराण्याच्या समोर झुकावं लागलं हे आजच्या कार्यक्रमातून दाखवून दिलेलं आहे. काही सत्ता नाही, अधिकार नाही, पण सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणी जरी असला आणि समोर सच्चा समाज सुधारक असला तर त्याच्यासमोर त्याला झुकावंच लागतं हे आज महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे. आणि आप्पासाहेबांचं घराणं मोठं आहे, घराण्याची एक परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये एक महत्त्वाचं काम ते जे करतात ते म्हणजे व्यसनमुक्ती. व्यसन वाईटच असतं, व्यसन हे दारूचं असतं, अंमली पदार्थाचं असतं आणि तसंच व्यसन आणि तशीच नशा ही सत्तेची सुद्धा असते. सत्तेची नशा, दारूची नशा, दारूचं व्यसन हे एक घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा पूर्ण देश उद्ध्वस्त करतो हे आज आपण भोगतो आहोत, हे आपण पाहतो आहोत. आणि खरंच मग हा प्रश्न असा समोर उभा राहतो की आपल्या देशात लोकशाही आहे का? एवढी मोठी जनता इकडे जमलेली आहे, आज सकाळी तिथे सुद्धा जमली होती. महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेमध्ये जमत असते पण ही एवढी लोक जमले, तेवढी जनता आहे आणि आपल्या देशात लोकशाही आहे असं आपण मानतो. पण आज जर विचार केला तर आपल्या देशात लोकशाहीचा उपयोग फक्त जे सत्तेवरती बसलेले आहेत त्यांच्या मित्राचं गिराईक बनवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचं मतदार बनवण्यासाठीच होतोय हा कधीतरी तुम्ही विचार केलात का? जे सत्तेवर बसले त्यांचे मित्र कोण? आहे ना, कळला ना? म्हणजे जयंतराव तुम्ही आपल्या देशाचा क्रम कसा घसरत चाललेला आहे तो सांगताय आणि यांच्या मित्राचा क्रम कसा वाढत चाललेला आहे. जगाच्या श्रीमंतीमध्ये अव्वल पाचामध्ये, तिनामध्ये, दोनामध्ये, एकामध्ये, आता त्याच्यावरती काय? पण यांच्या मित्रांचे क्रमांक असे वाढत चालले आहेत आणि माझ्या देशातला हा गोरगरीब आहे त्याचा माझ्या देशाचा क्रमांक हा खाली 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 जात चाललेला आहे. एक पर्वाकडेच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली, त्यांचा उल्लेख माझ्या आधीसुद्धा वक्त्यांनी केला. आणि तीच भूमी आहे ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला, तीच ही भूमी, ती क्रांतिकारक ही भूमी आहे. दीक्षाभूमी इकडेच आहे ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना दिली, आपल्या देशाला घटना दिली, संविधान दिलं. हे उगाच इकडे काहीतरी एक शोला काहीतरी जागा राहिले टेबलवरती,
मग काय करायचं? मग भारत मातेचं एक चित्र आणूया, संविधानाची एक प्रत आणूया, म्हणून ते डेकोरेशनचा भाग नाही आहे हा। भारत माता, त्या भारत मातेच्या पायामध्ये पुन्हा बेडे घालण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलात, अरे एका त्या महामानवाने आपल्या देशासाठी, म्हणजे आज अब्जावधीचा देश आहे आपला 125 कोटी, त्या एका माणसाने देश कसा चालला पाहिजे, लोकशाही कशी या देशात टिकली पाहिजे, त्याच्यासाठी एक माणूस जर संविधान लिहू शकतो, तर ही एवढी सगळी मोठी जमलेली वज्रमोठ, करोडो लोक, अब्जावधी लोक, ही त्या एका माणसाने लिहिलेली घटना, तिचं रक्षण आपण करू शकत नाही? त्या एका माणसाने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, देशाला घटना दिलेली आहे। आणि म्हणून मी गेल्या वेळेच्या सभेत बोललो होतो की घटना बचाव नाही, बचाव हे थोडस मला असं नेभळटपणाचं किंवा कमकुवतपणाचं लक्षण वाटत। मी घटना बचाव म्हणणार नाही, मी घटना रक्षण, घटनेचं रक्षण मीच करणार हे छाती ठोकपणे सांगून पुढे जायची आज ती वेळ आलेली आहे। नाहीतर काय उपयोग काय याचा? डोळ्या देखत सगळं घडतंय आणि आपण बरं झालं बाबा मी तिकडे नव्हतो, कसला नेबळट? मी हल्ली जरा शब्द जपून वापरायला लागलेलो आहे, तरी सुद्धा एक नेबळट शब्द गेला तोंडातून। 8-10 दिवसापूर्वी एक फडतूस शब्द बाहेर आला होता, त्याच्यावरनं मोठं काऊर निवार। पण फडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता? आज सुद्धा शेतकऱ्यांचा आक्रोश माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे। आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना असं म्हटलं जात होतं, हे सरकार बघा कोरोनाचं संकट आलं, टोकते वादळ आलं, निसर्ग वादळ आलं, पण तेव्हा ते जागतिक संकट होतं, कोरोनाचं संकट हे जगावरती आलं होतं। पण हे उलट्या पायाचं सरकार आल्यानंतर 2-2, 4-4 दिवसांनी गारपीट होते, अवकाळी पडतोय, हे उलट्या पायाचंच सरकार आहे। आणि हे उलट्या पायाचं सरकार, खरं म्हणजे आजच्या सभेचं एक वेगळेपण तुम्हाला सांगतो, ही महाविकास आघाडीची दुसरी सभा आहे। आजपर्यंत आपल्या देशातली प्रथा अशी आहे की पहिले आघाडी होते, युती होते, अशी आमची पण झाली होती, आम्हाला फसवलं म्हणून आपण एकत्र आलो। मी म्हणेन ते चांगलं झालं, आमचे डोळे वेळेत उघडले। पण आधी सभा घेतली जाते आणि मग सरकार स्थापन होतं। आम्ही आधी सरकार म्हणून काम करून दाखवलंय आणि त्याच्यानंतर सभा घेतो आहोत। आणि जर आमचं सरकार नालायक असतं तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलाच नसता, उलट तुम्ही बोलला असतात बरं झालं नाकर्ते लोक गेले, नालायक लोक गेले। पण सरकार ज्या पद्धतीने पाडलं, गद्दारी करून पाडलं, पाठीत वार करून पाडलं, ही महाराष्ट्राची परंपरा नाही। महाराष्ट्र शूरांचा आहे, मर्दांचा आहे, पाठीमागून वार करणारा महाराष्ट्र नाही आणि शत्रूला पाठ दाखवणारा महाराष्ट्र नाही, समोरासमोर भिडणारा महाराष्ट्र आहे। आम्ही वार झेलू तो छातीवर झेलू आणि वार करू तो सुद्धा छातीवर करू, ही शिकवण आम्हाला शिवाजी महाराजांनी दिलेली आहे, ही शिकवण आहे। आणि अवकाळी अवकाळी सरकार आले असंच मी म्हणेन। एक एक शेतकऱ्यांचं जे नुकसान होते माझ्याकडे, मला आता नितीन देशमुख त्यांनी एक ती पाणी यात्रा काढले, काय कोणासाठी पाणी देत होतो? विदर्भ 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 इतर वेळेला जे बोंबलतात, विदर्भावरती अन्याय झालं म्हणून ते बोंबलतात, विदर्भ कर तसे बोलत नाहीत कधी, ते आमच्यावरती प्रेम करतात। पण शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे, बेलुरा गावातील मुद्दामून मला अरविंद सावंतांनी लिहून दिले, मनोहर डांगे, त्यांचा एकूण खर्च झालाय 2 लाख, रास्त भाव मिळाला असतं तर 3-4 लाख उत्पन्न मिळाले असतं, पण गारपिटीमुळे 4 लाखच्या 4 लाख संपूर्ण नुकसान झालेलं आहे। काय याला पीक विमा किती मिळणार, नुकसान भरपाई किती मिळणार? मुख्यमंत्री आमचे, उपमुख्यमंत्री आमचे, इकडे जेव्हा अवकाळी होत होता, गारपीट होत होती, अहो अयोध्येला मी सुद्धा गेलो होतो, संजय राऊत सुद्धा होते, आणि मला सांगायला अभिमान वाटेल की मुख्यमंत्री म्हणून मी जेव्हा गेलो होतो तेव्हा माझ्यासोबत सुनील केदार सुद्धा होते। पण तो एक वेळ ती वेगळी होती। जेव्हा मी पहिला प्रथम गेलो होतो तेव्हा राम मंदिराचा मुद्दा हा कोर्टामध्ये होता, थंड बस्त्यामध्ये होता, आणि सुरुवात शिवसेनेने केली। तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल, पहिले मंदिर फिर सरकार,
आम्ही मोदींना सांगत होतो की तुमचं सरकार आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत, एक कायदा करा आणि राम मंदिर बनवा. नाही नाही नाही, आत्ता काय बोलायचं नाही म्हणे. राम मंदिर वगैरे आत्ता बोलायचं नाही, ते होऊ दे काय व्हायचं ते होऊ दे. मग कोर्टाने निकाल दिला आणि मग कोर्टाने निकाल दिल्यानंतर हे टिकोजीराव आता फणा काढून बसलेत, जणू काय आम्हीच सगळं करतो आहोत म्हणून. पण तो वेळ ती तो एक काळ वेगळा होता. आता कोणी जाऊ शकतं तिकडे? म्हणजे एवढे लाखो लोक तिकडे जातील आणि ह्याच्या पुढे आणखीन करोडो लोक तिकडे जातील. प्रत्येक वेळेला तिकडे काही टीव्हीवाले जाणार आहेत? पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे पहिल्यांदी जर हे जर का राम भक्त असते तर आधी सुरतला गेले नसते, पहिले अयोध्येला गेले असते. खरंच जर का यांच्या धमन्यांमध्ये हिंदुत्व असतं तर हे पहिले गुवाहाटीला गेले नसते, पहिले अयोध्येला गेले असते. पण हे अयोध्येला गेले आणि मला गंमत अशी वाटते त्यांच्याबरोबर आणखीन एक नळाबरोबर गाड्याची यात्रा. म्हणजे स्वतः मुख्यमंत्री होते, आत्ताचे उपमुख्यमंत्री, तेव्हा कधीतरी अयोध्येला गेलेलं तुम्हाला माहिती आहे? आठवत आहे तुम्हाला? स्वतः मुख्यमंत्री होतात, आम्ही सोबत होतो, पण तेव्हा कधीही अयोध्येला गेले नाहीत. पण हे जातो म्हटल्यानंतर अरे तुझा शर्ट माझ्या शर्टापेक्षा भगवा कसा, मी पण येणार, मी पण येणार म्हणून गेले आपले नळाबरोबर गाण्याची यात्रा. आणि हे शेतकरी जे ओरडत आहेत की आम्ही इकडे रात्रभर झोपत नाही हो, झोपलो नाही, त्या दिवशी गारपीट झाली, अवकाळी पाऊस पडला, संपूर्ण समोर सोन्यासारखं पीक त्याची माती होऊन गेली, पण आमचे मुख्यमंत्री देवदर्शनाला जात आहेत, जा जरूर जा. पण रामाच्या दर्शनाला गेल्यानंतर जो राम त्याच्या प्रजेची ज्या पद्धतीने काळजी घेत होता म्हणून आपण राम राज्य हा शब्द आणला, ते राम राज्य कधी येणार माझ्या महाराष्ट्रामध्ये? ते राम राज्य कधी येणार माझ्या या हिंदुस्थानामध्ये? आणि शेतकरी एवढे टाहो फोडतायत, आक्रोश करतायत, काही काही शेतकऱ्यांचा तर हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आहे. पंचनामा करायला सुद्धा सरकारी अधिकारी वेळेवर जात नाही, मग नंतर मुख्यमंत्री जातात आणि आदेश काय देतात, ताबडतोब पंचनामे करा. मग तुम्ही तुलना करा, जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा आम्ही जास्तीत जास्त वेळेला कमीत कमी वेळेत शेतकऱ्याच्या हातामध्ये थेट मदत पोहोचवली होती की नव्हती हे एकदा उघडपणाने सांगा. पोहोचवली होती की नव्हती? जे काय आम्ही शेतकऱ्यांसाठी करत होतो ते तुमच्यापर्यंत वेळेमध्ये पोहोचत होतं की नव्हतं? आणि आता शेतकरी जे बोलतायत की आता पंचनामे कशाला करताय, आता सरळ आमच्या मैताला या, हे निर्लज्ज आहेत, त्याला सुद्धा जातील. कारण सगळीकडे जात आहेत, फिरतायत फिरतायत फिरतायत. उद्धव ठाकरे हे घराबाहेर कधी पडलेच नाहीत, त्यांनी घरात बसूनच कारभार केला. मग हे माझे सगळे सहकारी आहेत ते काय करत होते? आणि ठीक आहे तो काळ तसा होता, मी घरात बसून कारभार केला, पण घरात बसून कारभार करत होतो तरी सुद्धा केवळ तुमच्या आणि तुमच्या सहकार्यामुळे तेव्हा देशामध्ये पहिल्या पाचात आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर लागत होता. काम करायचं असेल तर कुठूनही करू शकतो, नुसतंच वन 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 फिरला म्हणजे काम झालं असं होत नाही. तर जनतेला काय पाहिजे, त्या जनतेला काय पाहिजे ते जर का आपण तुम्ही देणार नसाल आणि नुसत्या भूलथापा देणार असाल तर तुमच्या पदाचा उपयोग काय? महागाई वाढत चाललेली आहे, लोक म्हणतात तुम्ही महागाईवरती बोला, तुम्ही बेकारीवरती बोला. आहे ना, अनिल देशमुखांनी सुद्धा पाढा वाचलाच, जयंतरावने वाचला, नानाजीने वाचला, आणखीन सगळेच जण सांगतायत की या महाराष्ट्रामध्ये जे काही येऊ शकत होतं, या नागपूरमध्ये जे काही येऊ शकत होतं, एअरबससुद्धा आम्ही आणू इच्छित होतो, बोलणी चालू होती, पण मरेच वरनं दिल्लीवरनं कंट्रोलवरनं सिग्नल गेला आणि एअरबस कुठे? गुजरातमध्ये गेली. गुजरातमध्ये असे आपल्याकडे येणारे सगळे उद्योगधंदे यांनी गुजरातमध्ये पळवले आणि तरीवरती आमच्यावरती आम्हाला तुम्ही शिव्या देत आहे? संताप ह्याच गोष्टीचा येतो की तुम्ही म्हणजे त्यांनी झाली आता 8 महिने झाले आणि वरती पंतप्रधान मोदींनी सुद्धा 8 वर्षात काय केलंय हे एकदा जनतेसमोर येऊन सांगत का नाही? बरं, मी तर जाहीर आव्हान दिलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेचं नाव चोरलं, धनुष्यबाण चोरला, माझे वडील चोरत आहेत म्हणून मी प्रत्येक सभेत आवर्जून सांगतो, अरे बाप चोरणारी औलाद तुमची, या जनतेला तुम्ही मुलासारखं कधी सांभाळू शकणार?
ना स्वतःचं काही दैवत, ना कोणी तुमचे आदर्श। शिवसेना प्रमुखांना ते सुद्धा आमचेच। पण 4 दिवसापूर्वी चंद्रकांत पाटील बोलले की बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हते, शिवसेना प्रमुख गेले नव्हते, मग काय तुम्ही आणि तुमचे काका गेले होतात? बाबरी पाडल्यानंतर जी एक पळापळ झाली होती भाजपच्या गोटामध्ये, होय मी भाजपच्या गोटात सरळ सांगतो, आणि संघाचं मुख्यालय संघाचे जर सरसंघ चालक असतील तर त्यांना सुद्धा विचारतोय की जे चंद्रकांत पाटील बोलले हे तुम्हाला पटतंय का, तुम्हाला मान्य आहे का? एक तर तेव्हा कोणी बोलायला तयार नव्हतं, आणि मी स्वतः त्याला साक्ष शिवसेना प्रमुखांनी त्या फोनवरती सांगितलं होतं की जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, मला त्यांचा गर्व आहे। पण तुम्ही शिवसेना प्रमुखांचा अपमान करता, त्यांचं योगदान तुम्ही नाकारता। माझं तर म्हणणे याच तुम्ही मैदानात, मी शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊन येतो उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि तुम्हाला तुमचा कोण बाप निवडायचं तर निवडा आणि या मैदानामध्ये। अरे जर मर्द असाल तर मैदानात या, मर्द असाल तर मैदानात या, मैदान मिळू नये म्हणून ताण्या कशाला घालता? आम्ही आलोत ना मैदानात, हे आलेत ना, एवढे जमलेत ना या मैदानात। आम्ही एका व्यासपीठावरती येतो, तुम्ही एका व्यासपीठावरती या, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, आम्हाला जे बोलायचं ते बोलतो, जनता जनार्दन जो आहे तो जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे। चला मी आज सगळ्यांच्या समोर जाहीर करून टाकतो।